शिवसेना आणि धनुष्यबाणासाठी निवडणूक आयोगात सुनावणी सुरू झाली आहे। ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद आता सुरू आहे। ठाकरे गटाची बाजू मांडतायत ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल आणि शिंदे गटाची बाजू मांडतायत महेश जेठमलानी, पण आता जो युक्तिवाद सुरू आहे तो ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल हे करतायत। आज ठाकरे गट युक्तिवाद करणार आहे। अनिल देसाई अनिल परब हे आयोगात उपस्थित आहेत। आणखी अपडेट्स घेऊयात प्रशांत कदम यांच्याकडून। प्रशांत, कपिल सिब्बल यांचा सुरुवातीचा युक्तिवाद आहे आणि त्यांच्या संपूर्ण युक्तिवादातलं एक वाक्य आपल्याला कळलेलं आहे, ते म्हणजे त्यांचं म्हणणं की हे फिक्शन आहे, हा फॅक्शन नाही आहे, म्हणजे शिवसेनेतला हा काही फुटीर किंवा हा म्हणजे गट नाही आहे, तर हे सगळं कपोल कल्पित आहे, यांच्या अस्तित्वाला काही अर्थ नाही आहे, हेच सांगण्यासाठी कपिल सिब्बल यांचा हा युक्तिवाद आहे। बघावं लागेल की पुन्हा एकदा तेच प्रश्न उपस्थित होत आहेत का, मेंटेनेबिलिटी संदर्भात त्यांचा युक्तिवाद काय असेल, घटनेसंदर्भात शिवसेनेच्या घटनेवरती जे प्रश्नचिन्ह निर्माण केले गेलेलं आहे त्याला नेमकं काय उत्तर दिलं जात आहे हे आपल्याला बघावं लागेल आजच्या सगळ्या सुनावणीमध्ये। बरोबर प्रशांत, आज फक्त ठाकरे गटाकडून युक्तिवाद होणार आहे की दोन्ही बाजूंचा युक्तिवाद आज ऐकला जाणार आहे? सुप्रीम कोर्टाचं जसं कामकाज चालतं साधारणपणे तशाच धर्तीवरती ही सगळी वादाची केस जी आहे ती चालत असते। आणि म्हणजे पहिल्या वेळी जेव्हा वकील युक्तिवाद करतात त्याच्यानंतर पुन्हा कधी कधी काउंटर आर्ग्युमेंटला सुद्धा वेळ दिला जातो आणि त्यामुळं जेव्हा आज ठाकरे गटाचे काही मुद्दा मांडतील त्याला जर खोडून काढायचं असेल तर त्याच्यासाठी शिंदे गटाचे वकीलसुद्धा उपस्थित आहेत, महेश जेठमलानी या ठिकाणी आहेत, मणिंदर सिंह आहेत, आणि त्यामुळं जर एखादा महत्त्वाचा मुद्दा ठाकरे गटानं मांडलाच तर त्याला काउंटर करण्यासाठीचे जे आर्ग्युमेंट्स आहेत ते सुद्धा कदाचित या सुनावणीमध्ये होऊ शकतात। ठीक आहे प्रशांत, सोबत राहाज। पण शिवसेना कुणाची, ठाकरेंची की शिंदेंची, याबाबतची सगळी सुनावणी सुरू आहे। सुनावणीला सुरुवात झाली आहे, युक्तिवाद सुरू झाला आहे, युक्तिवादाची सुरुवात केली आहे ठाकरे गटाकडनं ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी। शिवसेनेत दाखवलेल्या फुटीला काहीही अस्तित्व नाही, त्याला काही अर्थ नाही असा युक्तिवाद कपिल सिब्बल करतायत। आणि शिवसेनेतली ही जी फूट दाखवण्याचा प्रयत्न होता ही फूट म्हणजे निव्वळ कल्पना असल्याचाही युक्तिवाद कपिल सिब्बल करतायत। कपिल सिब्बल ठाकरे गटाची बाजू मांडतायत आणि शिवसेनेत जी फूट झाली आहे, जी फूट पडलेली आहे ज्यामुळे शिंदे गट अस्तित्वात आला आहे त्याबद्दल आता युक्तिवादादरम्यान महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला आहे कपिल सिब्बल यांनी। शिवसेनेतली ही फूट म्हणजे निव्वळ कल्पना आहे, त्याला प्रत्यक्षात काहीही अर्थ नाही असं कपिल सिब्बल यांनी म्हटलं आहे। पुन्हा एकदा जाऊयात प्रशांत कदमकडे। प्रशांत, नक्कीच मागच्या वेळी जवळपास 2 तास आर्ग्युमेंट झालेले होते आणि आतासुद्धा 1/2 तास झालेला आहे। बघावं लागेल की आजच्या सुनावणीमध्ये नेमका कशा पद्धतीनं प्रतिवाद जो आहे तो ठाकरे गट करत आहे। एक जर आपण थोडासा घटनाक्रम बघितला तर हे पण लक्षात घ्यायला पाहिजे की साधारणपणे 7 ऑक्टोबरच्या दरम्यान चिन्ह जे आहे ते गोठवण्यात आलेलं होतं आणि त्याच्यानंतर कागदपत्रांची लढाई इतके दिवस सुरू होती। जेव्हा प्रत्यक्ष युक्तिवाद होण्याची वेळ आली तेव्हा अगदी 10 जानेवारीलाच हे युक्तिवाद सुरू झाले आणि आता ही दुसरीच वेळ आहे की ज्यावेळी असे समोरासमोर युक्तिवाद होत आहेत। वकिलांची टीम जी आहे ती सुद्धा यासाठी सज्ज आहे। ठीक आहे बरोबर। या सुनावणी दरम्यान आता कपिल सिब्बल यांनी महत्त्वाचा मुद्दा मांडला आणि आणखी मुद्दे या सगळ्या युक्तिवादादरम्यान समोर येतील त्याबद्दल आपल्याला बोलायचं आणि त्याचं विश्लेषण सुद्धा बघणार आहोत। पण गेल्या सुनावणीत नेमकं काय झालं होतं, त्यातले महत्त्वाचे मुद्दे नेमके कोणते आहेत ते एकदा आपण पाहूयात। ठाकरे गटाकडनं युक्तिवाद केला होता, सुप्रीम कोर्टात निर्णय होईपर्यंत आयोगाने सुनावणी घेऊ नये अशी भूमिका कपिल सिब्बल यांनी घेतली होती युक्तिवादादरम्यान ठाकरे गटाच्या बाजूने। तर आज कुणालाही अपात्र ठरवण्यात आलेलं नाही असा युक्तिवाद केला शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी। तर युक्तिवाद प्राथमिक की अंतिम याचीही स्पष्टता व्हावी असं ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी म्हटलं होतं आणि त्यामुळे धनुष्यबाण कुणाचा हे ठरवण्यात अडथळा येत नाही असा युक्तिवाद शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी केला। तर ठाकरे गटाने म्हटलं सुप्रीम कोर्टाने बंडखोरांना अपात्र ठरवल्यास कोणताही निर्णय हास्यास्पद ठरेल। तर शिंदे गटाने म्हटलं होतं आमदार व खासदार यांच्या संख्येनुसार एकनाथ शिंदे गट हा बहुसंख्येत आहे। तर प्राथमिक युक्तिवाद फेटाळला तर तशी ऑर्डर आयोगाने करावी म्हणजे आम्हाला अपील करता येईल असा युक्तिवाद ठाकरे गटाने केला होता। तर संख्येची बहुसंख्येकडे नेणारी ही आकडेवारी महत्वाची असल्याचं अधोरेखित केलं होतं शिंदे गटाच्या वकिलांनी। तर प्राथमिक युक्तिवाद फेटाळला तर तशी ऑर्डर आयोगाने करावी म्हणजे आम्हाला अपील करता येईल असं ठाकरे गटाने म्हटलं होतं आणि
राजकीय पक्ष म्हणून कायद्यात जे सगळे निकष आहेत त्या सगळ्या निकषांवर एकनाथ शिंदे गट सरत असल्याचा युक्तिवाद शिंदे गटाच्या वकिलांनी केला होता। त्यानंतर जुनी घटना बाळासाहेब केंद्रित आहे आणि नंतर स्वतःसाठी पक्षप्रमुख पद हे तयार केलं गेलं असा एक महत्त्वाचा मुद्दा शिंदे गटाकडून मांडण्यात आला आणि बाळासाहेबांच्या निधनानंतर तयार केलेलं पक्षप्रमुख पद हे बेकायदेशीर असल्याचा दावा देखील युक्तिवादादरम्यान शिंदे गटाने केला आणि बाळासाहेबांनंतर उद्धव ठाकरेंनी सर्व अधिकार स्वतःकडे ठेवले असं देखील शिंदे गटाने या युक्तिवादादरम्यान म्हटलं। तर उद्धव ठाकरेंनी अधिकार घेणारे बदल शिवसेनेच्या घटनेत करणं हा बोगसपणा असल्याचाही युक्तिवाद केला गेला शिंदे गटाकडनं। त्यामुळे एक प्रकारे उद्धव ठाकरेंच्या शिवसेना पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आला होता गेल्या सुनावणीत, त्यामुळे हा देखील एक महत्त्वाचा मुद्दा असणार आहे आजच्या युक्तिवादादरम्यान। आपण पुन्हा एकदा प्रशांत कदमकडे जाऊयात सुनावणी संदर्भातले आणि युक्तिवादासंदर्भातले अपडेट जाणून घेण्यासाठी। प्रशांत, नक्कीच जवळपास 35 मिनिटं झालेली आहेत आणि ठाकरे गटाचाच आज महत्त्वाचा युक्तिवाद असणार आहे आणि या युक्तिवादानंतर धनुष्यबाण कुणाचा याचा फैसला होणार आहे। त्यामुळं या पार्श्वभूमीवरती कपिल सिब्बल, देवदत्त कामत यांचा आज युक्तिवाद नेमका काय होतो हे आपल्याला बघावं लागेल। खरं तर या सुनावणीचा जो सगळा तपशील आहे तो आपल्याला सुनावणी झाल्यानंतर वकिलांच्याकडनंच कळेल की नेमके काय मुद्दे मांडले गेले आहेत, कारण सुप्रीम कोर्टाच्या एकूण सुनावणीसारखं याचं लाईव्ह रिपोर्टिंग जे आहे ते होत नसतं। पण नेमकी मागची जर आपण पार्श्वभूमी लक्षात घेतली तर आजचा दिवस जो आहे तो खूप महत्त्वाचा आहे, कारण म्हणजे एकूण जर सगळा राजकीय घटनाक्रम जरी आपण लक्षात घेतला तरीसुद्धा म्हणजे मुंबई महापालिकेच्या निवडणुका पुढच्या काही महिन्यामध्ये होणार आहेत आणि त्या पार्श्वभूमीवरती हा एक राजकीय मोठा दिलासा जो आहे तो कुठल्या गटाला नेमका मिळतो आहे, कारण कायदेशीर लढाई तर सुप्रीम कोर्टामध्ये चालू आहे पण त्याच्या आधीची राजकीय लढाई जी आहे ती नेमकं कोण जिंकत आहे याचा फैसला निवडणूक आयोगामध्ये होणार आहे आणि त्या दृष्टीनं हे मैदान जे आहे ते महत्त्वाचं आहे। अगदी बरोबर आहे प्रशांत, सोबत राहाच या सगळ्या सुनावणीचे अपडेट्स आम्हाला तुमच्याकडनं सातत्यानं जाणून घ्यायचे आहेत। तर ठाकरेंची शिवसेना हीच खरी शिवसेना असल्याचा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केलेला आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।